बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची प्रभात रोड शाखा आपला 12वा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. बुलढाणा अर्बनच्या महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा, सीमांध्र, अंदमान व निकोबार या ठिकाणी 453 शाखा आहेत. 1986 केवळ 12,000 भागभांडवलासह राधेश्याम चांडक यांनी स्थापन केलेली बुलढाणा अर्बन आज कोट्यवधींची उलाढाल करीत आहे. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची प्रभात रोड शाखा आपला 12वा वर्धापन दिवस साजरा करीत असल्याच्या निमित्ताने डिजिटल प्रभातने बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद. ज्या यशाचं जर खरं श्रेय कोणाला जाय गेलं असेल तर आमच्या संस्थेचे जे संस्थापक आहेत माननीय राधेश्यामजी चांडक भाईजी, त्यांच्या कल्पक आणि पारदर्शी नेतृत्वाला आहे. जनसामान्यांची या गरजा नेमक्या ओळखून, त्यांची नाडी नेमकी ओळखून, त्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थानिक गरजा विचारात घेऊन राबवलेले सामाजिक उपक्रम हा बुलढाणा अर्बनचा सगळ्यात मोठा USP आहे. सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राज्यात, देशामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत, पतसंस्था आहेत, बँका आहेत, परंतु या सगळ्यांचा एक मानबिंदू जर कुठला कोणी जर असेल तर तो बुलढाणा अर्बन आहे, असं जर मी जर म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही आहे. आर्थिकदृष्ट्याच केवळ बुलढाणा अर्बन ही देशातली सगळ्यात मोठी पतसंस्था नसून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील बुलढाणा अर्बनचा महत्त्वाचा सहभाग आहे. सहकारातून सामाजिक बांधिलकी, सहकारातून समृद्धी हा मंत्र अनेक आपल्या सहकार महर्षींनी या देशाला दिला, या राज्याला दिला, परंतु सहकारातून समृद्धी आणि समृद्धीतून सामाजिक बांधिलकी हा नवा मंत्र बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून माननीय राधेश्यामजी चांडक यांनी दिलेला आहे. 33 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमची संस्था स्थापन झाली त्यावेळेस अत्यंत अल्प असं भागभांडवल, 12,000 रुपयाचं फक्त भागभांडवल आणि 72 सभासद आमचे होते, परंतु या 33 वर्षाच्या कालावधीमध्ये आज आम्ही जवळपास 14,000 कोटी रुपयांचा व्यवसाय पार करतो आहोत 453 शाखांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त कर्ज आपलं सोने तारण कर्ज आहे आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं जे कर्ज आहे ते वेअरहाऊस तारण. शेतकऱ्यांचा शेतीमाल ते आमच्या वेअरहाऊसमध्ये ठेवतात आणि त्याच्या तारणावर आपण ताबडतोब त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. 60% एकूण कर्जाच्या 60% प्रमाण हे या दोनच कर्जामध्ये आहे आपलं. उर्वरित कर्जामध्ये देखील आपण काही वाहन तारण, काही कॅश क्रेडिट, काही वैयक्तिक कर्ज देखील देतो, व्यावसायिक कर्जही देतो. हे कर्ज देतानाच आपण काही गोष्टींची छाननी अतिशय बारकाईने करतो. ज्या कर्जदाराला देणं शक्य आहे त्याला ताबडतोब सांगितलं जातं आणि ज्याला आपल्याकडे कर्ज त्याचं मंजूर होणार नाही हे माहिती आहे त्याला ताबडतोब आपण नाही सांगतो. त्याच्यामुळे त्याचाही वेळ वाचतो, आपलाही वेळ वाचतो. जर कर्ज प्रकरणांची योग्य ती छाननी करून जर दिलं, त्याची परतफेडीची क्षमता विचारात घेऊन, त्याची सामाजिक प्रतिष्ठा विचारात घेऊन आणि त्याची गरज विचारात घेऊन, या सगळा जर विचार करून जर आपण कर्ज वाटप केलं तर मला असं कुठे वाटत नाही की जेणेकरून कधी कुठलं खातं थकीत होईल, NPA होईल. अनेक गोष्टी अशा घडतात की काही खाती, काही सरकमस्टन्सेस, काही परिस्थिती अशी तयार होते की कुठेतरी व्यावसायिक याच्यात बदल होतो. अनेक गोष्टी त्याच्यात घडतात की ज्या ज्यावेळेस त्याचं कर्ज खातं थकीत होईल का अशी ज्यावेळेस अवस्था येते त्याही वेळेस आम्ही अशा कर्जदाराला विशेष सहाय्य करतो आणि त्याला त्याच्या व्यवसायात उभं करण्यासाठी पुन्हा मदत करतो की जेणेकरून त्याचा व्यवसाय कुठेही खंडित होऊ नये आणि त्याचा व्यवसाय जर खंडित झाला तर आमचंही थकीत प्रमाण वाढेल, याच्यासाठी आम्ही त्याला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयास करतो. आणखी एक विशेष बाब म्हणजे अर्बन, बुलढाणा अर्बनतर्फे भक्ती निकेतन, गोडाऊन आणि सेंद्रिय अन्न पुरवठा ही मोहीम राबवली जाते, याबद्दल थोडक्यात सांगाल का? बुलढाणा अर्बनचा सगळ्यात चांगला मोठा उपक्रम जो आहे, जो खरोखर सगळ्यांनी त्याचा गौरवला,
तर तो आहे म्हणजे आमचे वेअर हाऊसेस, 350 पेक्षा जास्त वेअर हाऊसेस बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून आपण सुरू केलेले आहेत. शेतकऱ्यांचा शेतीमालाला योग्य भाव जर द्यायचा असेल तर त्याची साठवणूक क्षमताही वाढली पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या धान्याची शेतीमालाची साठवणूक क्षमता त्याची वाढत नाही तोपर्यंत त्याच्या कुठल्याही उत्पादनाला योग्य तो भाव मिळणार नाही अशी भावना आमच्या चेअरमन साहेबांची आहे. ते स्वतः व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येची अधिक जाण आहे. त्याच्यामुळे आपण हा वेअर हाऊसेसचा बिझनेस सुरू केला आणि या गेल्या जो तो व्यवसाय सुरू करून देखील आपल्याला 25-26 वर्ष झालेली आहेत. या 26 वर्षाच्या काळात आपण गावोगावी मोठे मोठे वेअर हाऊसेस बांधले, त्याच्यामध्ये शेतकरी त्यांचा शेतीमाल ठेवतात आणि त्याच्या तारणावर आपण त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देतो. त्यामुळे त्याची शेतकऱ्याची तात्कालिक गरज ही भागवल्या जाते. त्याची जी ताबडतोब जी नळ आहे, आर्थिक जी अडचण आहे ती दूर होते आणि त्या ज्यावेळेस त्याला शेतीला चांगला भाव, मालाला ज्यावेळेस चांगला भाव मिळतो त्यावेळेस तो भाव विकतो. म्हणजे हे जे व्यापारी लोक जो काही नफा कमवायचा प्रयत्न करतात तर तो नफा सरळ सरळ शेतकऱ्याला मिळावा याच्यासाठीचा हा महत्त्वाचा प्रयास आहे. आणि मला अतिशय आनंद होतो हे सांगायला की आम्ही या प्रयत्नामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत. त्यानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये, महानगरामध्ये 12 वर्षापूर्वी बुलढाणा अर्बनची सुरुवात झाली आणि या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा ज्यावेळेस आम्ही योग आला, ग्राहकांच्या अनेक ठिकाणी असं आम्ही बघितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही धान्य उत्पादन केलेलं तुम्ही ठेवता गोडाऊनमध्ये, परंतु सेंद्रिय उत्पादनाचं तुमच्याकडे काही वेगळं दालन आहे का? तर आम्ही बराच त्याच्यावर विचार केला आणि सांगितलं की आमच्याकडे तसं वेगळं स्वतंत्र दालन जरी नसलं तरी पुण्याकरांना एक सेंद्रिय उत्पादनाचं एक चांगलं दालन, सगळ्यात मोठं दालन सुरू करण्याचा बुलढाणा अर्बन प्रयत्न करेल. आणि आपण पुणे शहरातला, पुणे महानगरातला सगळ्यात मोठा आणि पहिला ऑर्गेनिक मॉल हा आपण या ठिकाणी सदाशिवपेठमध्ये सुरू केलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपला प्रयास असा आहे की लोकांना विषमुक्त धान्य, विषमुक्त अन्न हे सगळ्या लोकांना मिळावं याच्यासाठी तो प्रयास आहे आणि गेल्या 1.5-2 वर्षामध्ये त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळते. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्या वेगवेगळ्या फ्रँचायझीसुद्धा देतो आहोत. कोथरूड भागामध्ये डहाणूकर कॉलनीमध्ये आता एक नवीन फ्रँचायझी घेतलेली आहे, ती लवकरच सुरू होईल. सांगली, औरंगाबाद, सातारा या भागात देखील त्याची मागणी आहे आणि त्याप्रमाणे आता या ऑर्गेनिक मॉलचा आम्ही वाटचाल होईल. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तीर्थक्षेत्राला एक वेगळं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात जर आज जर बघितलं तर भारतातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्ती ज्या ठिकाणी आपले भाविक जातात असं ठिकाण म्हणजे तिरुपती. तिरुपती देवस्थानला जाणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंनी आहे. त्या प्रमाणात त्या ठिकाणी राहण्याची सुविधा ही काही वर्षांपूर्वी थोडी अल्प होती. विशेषतः महाराष्ट्रातले जे भक्तगण त्या ठिकाणी जायचे त्यांना राहण्याच्या सोयीसोबतच तिथे भाषेचा मोठा अडसर होता. त्याच्यामुळे ते नेमकं कुठे राहावं, काय जावं, कोणाशी काय बोलावं ह्या सगळ्या अडचणी होत्या. तर हे सगळ्या अडचणी विचारात घेऊन माननीय भाईजींनी असं ठरवलं की आपण तिरुपतीला एक भक्त निवास उभारू आणि आज ते भक्त निवास उभारून देखील आज जवळजवळ 13 वर्ष 12 साडेबारा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याला. तर याच्या दरवर्षी लाखो भक्त त्या ठिकाणी निवासालाही येतात. याच्याशिवाय त्या ठिकाणी पूर्णपणे मराठी जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर त्याचा हो तो व्यवसाय जरी असला तरी त्याच्यात सामाजिक बांधिलकी अधिक आहे, परंतु त्यातून देखील बुलढाणा अर्बनला 2 पैशाचं उत्पन्न नक्की मिळतं. पण त्याच्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त येणाऱ्या भाविकांची, विशेषतः आमच्या महिला भगिनी आणि लहान बालकं जे आहेत त्यांची राहण्याची आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय आम्ही उत्तम करू शकतो. तसंच भक्त निकेतन आपण शिर्डी, त्याचबरोबर माहूर आणि
कोल्हापूरचं आंबाबाईला या ठिकाणी देखील आपण आता सुरुवात केलेली आहे. बुलढाणा अर्बनच्या प्रभात रोड शाखेबाबत काय वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण देऊ शकाल? बुलढाणा अर्बनची प्रभात रोडची शाखा सुरू होऊन बरोबर 12 वर्ष झाली. बुलढाणा अर्बनची शाखा ज्यावेळेस प्रभात रोडला सुरुवात करायची होती त्यावेळेस या ठिकाणी नेमकी गरज काय आहे याचा ज्यावेळेस आपण सर्वेक्षण केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की या आजूबाजूच्या परिसरामधल्या बँकांमध्ये जी काही लॉकर सुविधा जी आहे ती अत्यंत तोकडी आहे. म्हणजे एकतर ते लहान आहेत किंवा त्यांची संख्या कमी आहे. तर त्याचा सगळा विचार करून आपण या ठिकाणी लॉकर सुविधा सुरू केली. सुरुवातीला या ठिकाणी आपण 1100 आणि त्याच्यानंतर ग्राहकांची मागणी विचारात घेऊन 500 असे 1600 लॉकरची सोय या प्रभात रोड शाखेला एकट्याला आहे. पुणे शहरातली सगळ्यात मोठी लॉकर रूम फक्त बुलढाणा अर्बनमध्ये प्रभात रोडला आहे. आणि इथं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही लॉकर सुविधा संपूर्ण वर्षभर 365 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळात सुरू असते. शनिवार, रविवार, दिवाळी, होळी, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट सगळ्या दिवशी ही सुविधा ग्राहकांना आपण देत असतो. 25 पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्तरावरचे पुरस्कार बुलढाणा अर्बनला मिळाले आहेत. बुलढाणा अर्बनच्या चेअरमनला मिळाले, जे संस्थापक आहेत आमचे त्यांना मिळालेले आहेत. तर आणि ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद जो आहे आम्हाला, ज्या विश्वासाने लोक आमच्याकडे येतात, आमच्या बुलढाणा अर्बनमध्ये येतात आणि ठेवी ठेवतात, हा सगळ्यात मोठा पुरस्कार आमच्यासाठी आहे असं मला वाटतं. इतर कुठल्याही पुरस्कार